सुरुवातीला बातमी सोलापूर जिल्ह्यातली. सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. जिल्ह्यामध्ये 70,000 हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे, तर 4 महिन्यानंतर पीक विक्रीला आल्यानंतर बाजारामध्ये चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करत आहेत. या शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पावसाला सुरुवात झालेली आहे. त्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये जर परिस्थिती पाहिली तर जवळपास खरीपाच्या पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत. आता सध्या आपण उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहोत. या ठिकाणी 4 एकरचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी तूरची लागवड ही करण्यात आलेली आहे. हे 4 एकर परिसरामध्ये लावण्यासाठी किती रुपये तुम्हाला खर्च आलेला आहे आणि आता अपेक्षा काय असणार आहे तुमची? बी बियाणे धरून सगळा 20-25 हजारपर्यंत खर्च आलेला आहे आणि चांगला भाव मिळाला तर 1.5-2 लाखपर्यंत भाव मिळाला तर चांगला. आता हे पीक 15 दिवसांचं आहे, आता हे काढणीला आल्यानंतर जवळपास 4 महिन्याचं पीक होणार आहे, तेव्हा कशा पद्धतीचा भाव अपेक्षित आहे? सरकारकडनं काय अपेक्षा असणार आहे? सरकारकडून निदान 6,000 क्विंटल तर पाहिजे. त्यावेळेस बाजारपेठेत हा माल जाईल त्यावेळेस त्याला योग्य भाव मिळावा इतकी माफक अपेक्षा शेतकरी राजाकडून व्यक्त केली जाते. अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर. मावळमधील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यामध्ये आठवडाभरामध्ये 4% वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 21% पोहोचलेला आहे. थेट पवना धरणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये आता 21% इतका पाणी साठा झालेला आहे. मागील काही दिवसापासून पवना धरण परिसरामध्ये पावसाने ओढ दिली होती आणि त्यामुळेच पवना धरणाची पाणी पातळी जी आहे ती खालावली होती. त्यामुळेच पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट होतं. मात्र मागील आठवडाभरापासून पवना धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे. 1 जुलैला 17.89% इतका पाणीसाठा या पवना धरणामध्ये होता, तर आज याच पवना धरणामध्ये 21.94% इतका पाणीसाठा झालेला आहे. मात्र मागील 1 आठवड्यामध्ये 4.15% इतक्या पाणी पातळीमध्ये पवना धरणाच्या वाढ झालेली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडवरील पाणी कपातीचं संकट हे टळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. यानंतर घेऊयात कृषी क्षेत्रातल्या घडामोडींचा वेगवान आढावा. पुण्यातील डोंगरी आदिवासी भागामध्ये भात लागवडीला सुरुवात झालेली आहे. यंदा पावसाअभावी भात लागवडीला उशीर झालाय, त्यामुळे ज्या भागामध्ये थोडा चांगला पाऊस झालाय अशा शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केली. धुळे तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकरी आनंदात आहे. धमाणे, वरखेडी, फगणे, नगाव शिवारामध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यामुळे जलयुक्त शिवारातील बंधारे पाण्याखाली आलेत. शेतकऱ्यांनी कापूस मका पिकांना जीवदान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोलीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे चिपळूणमधील भिले कालस्ते इथली भात शेती पाण्याखाली गेली आहे. भात शेतीचा सखल भाग असल्यानं गेल्या 5-6 दिवसांपासून ही भात शेती पाण्याखाली आहे. हे पाणी असंच राहिल्यास भात शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. 12 पैकी 8 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जवळपास 250 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे 3 घरांचं पूर्णतः नुकसान झालंय, तर 89 घरांची पडझड झाली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पुरामध्ये अडकलेल्यांची आपत्ती शोध बचाव पथक, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीनं सुटका करण्यात आली आहे. कोलारी गावामध्ये काही महिला लहान मुलांचं अडकलेल्या होत्या, त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. शेती खरबडून गेल्यानं शेती पिकांचं अतोनात. अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर हा पाऊस झालाय, त्यामुळे बळीराजावरील दुबार पेरणीचे संकट टळले. मात्र जिल्ह्यातील काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यामध्ये पावसानं आतापर्यंतची सरासरी गाठलेली नाही आहे. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत केवळ 64.2 इतकाच पाऊस झाला आहे, जो सरासरीपेक्षा 40% कमी आहे. तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 50%पेक्षाही कमी पाऊस झाला आहे. मोठा पाऊस झाल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जळगावातल्या हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे 1.5 मीटर उंचीने उघडण्यात आले. तापी नदी पात्रामध्ये सध्या 43,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील काही तासात अजून दरवाजे उघडण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये नेवती पूजनाला सुरुवात झालेली आहे. निसर्गाची कृपादृष्टी राहावी, हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण, पीक पाणी चांगलं व्हावं, जंगलातून फळभाजी उपलब्ध व्हावी अशा अनेक गोष्टींसाठी निसर्ग देवतेची पूजा केली जाते.